Buddhist Medical Center and he is an officiating Kavadana. I would like to request the President Prahlad. होता की आजादी का अमृत महोत्सव आहे तर 75,000 राख्या पाठवाव्या, पण सगळ्यांकडून इतका छान प्रतिसाद मिळाला आहे की आपण जवळजवळ 2,00,000 पेक्षा जास्ती आपण राख्या पाठवतो. आणि ह्या राख्या फक्त म्हणजे सीमेवर नाही जाणार तर बाकी ठिकाणी पण आहेत, जिथे जिथे आपली भारतीय सेना आहे तिथे तिथे. नॉर्दर्न सेक्टरला जाणार आहे, जम्मू काश्मीर नॉर्थ ईस्टला जाणार आहे, जिथे नागालँड अरुणाचल वगैरे तिथे जी आपली सेना आहे तिथे. इकडे ह्या बाजूला राजस्थान पंजाब इथे पण जाणार आहे आणि दक्षिणेकडे पण जाणार आहे. तर आपल्या सगळ्या बाजूंच्या सगळीकडे जिथे जिथे सैनिक आहेत तिथे सगळीकडे आपण या राख्या पाठवणार आहे. वेळेला दरवर्षी प्रहार समाज जागृती संस्था ही राख्या पाठवत असते आणि राख्या पाठवण्याच्या मागचा उद्देश असा आहे सैनिकांना की सैनिक आपल्या देशाची रक्षा करतात, आपल्या सीमेची रक्षा करतात. आणि फक्त देश नाही तर आपण जे देशवासी आहेत ते सगळ्यांची ते रक्षा करतात. फक्त सीमेवर नाही पण कुठेही जेव्हा ढगफुटी होते किंवा पूर येतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपले सैनिक हे पुढाकाराने मदत करतात. लोकांना लोकांना राशन पोहोचवणं ह्या सगळ्या गोष्टी सैनिक करतात. त्याच्यामुळे आपण सैनिकांना रक्षाबंधनच्या वेळेला राख्या पाठवून हे दर्शवतो की पूर्ण देश हा तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आमची रक्षा करता, म्हणून तुम्ही आमच्यासाठी आमचे रक्षक आमचे भाऊ हे आहेत. आणि त्याच्यामुळे आपण या प्रेमाच्या भावाने आपण या राख्या पाठवू. किती राख्या यंदा